मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद सुरू होईल. सरकारचं शिष्टमंडळ नवी मुंबई एपीएमसीमध्ये दाखल झालेलं आहे. त्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांची ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि त्यानंतर ते सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील. त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ जे 3 नवीन GR घेऊन आलेलं आहे आणि 12 मागण्यांचा सुधारित मसुदा जो तयार करण्यात आलेला आहे यावर मनोज जरांगे पाटील यांना या सगळ्या मसुद्यावर त्यांची सकारात्मकता आहे का, त्या सरकारनं केलेला नवीन GR जो आहे तो त्यांना मान्य आहे का हे देखील पाहायचं. तर जरांगेंच्या आंदोलनावर आज एकूणच तोडगा निघतोय का याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटलांनी सरकारला सकारात्मकता दाखवावी असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. तर आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडे. तुषार, कोणत्याही क्षणी मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद सुरू होईल, सरकारचं शिष्टमंडळ नवी मुंबई APMC मार्केटमध्ये दाखल असताना देखील सर्वप्रथम ते पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्यानंतर भेट घेणार आहेत, त्यामुळे या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना काही सरकारला सांगायचं आहे का? आपण जर पाहिलं असेल तर मनोज जरांगे पाटील काल रात्रीच मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र काल रात्रीपासून त्यांची एकच भूमिका आहे, सरकारचं शिष्टमंडळ जरी मला भेटायला आलं तरीही मी आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यास तयार आहे. थोड्याच वेळात APMC मध्ये पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील शिवाजी चौकामध्ये दाखल होतील. मात्र मी तुम्हाला शिवाजी चौकातले दृश्य दाखवतोय. आपल्याला खूप मोठ्या संख्येने गाड्याच्या गाड्या आपल्याला या शिवाजी चौकामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. मराठा समाजाचं निघालेलं मराठवाड्यातून जे वादळ होतं ते वादळ आपल्याला अखेर मुंबईमध्ये पोहोचताना पाहायला मिळते आणि या मुंबईच्या वेशीवर आपल्याला अक्षरशः जत्तेच्या जत्ते गाड्या भरून या ठिकाणी सर्व मराठा बांधव संपूर्ण रात्रीचा प्रवास करून मुंबईमध्ये अखेर दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये स्वतः मनोज जरांगे पाटील या हजारोच्या मेळाव्याला आपल्याला संबोधित करताना पाहायला मिळेल. आपण काही महिलांशी संवाद देखील साधणार आहोत, त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मराठा बांधव महिला काय सांगाल? तुम्ही सभेच्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, तुम्ही सभेच्या ठिकाणी दाखल झाल्यात. मनोज जरांगेंची सभा थोड्याला सुरू होईल. मनोज जरांगेंची सभा थोड्याला सुरू होईल. बोला सरकारचं असं म्हणणं आहे की आझाद मैदानामध्ये आंदोलन होऊ नये, नवी मुंबईतच केलं जावं. मात्र मनोज जरांगे पाटील अजिबात नाही, आम्ही खूप वेळ दिला सरकारला, आता आम्ही सरकारचं ऐकू शकत नाही. आतापर्यंत सरकारचं ऐकूनच आम्ही आणि कोर्टाने परवानगी दिली म्हणून सगळे जाणार आणि आझाद मैदानातच होणार. तुम्ही इथे सर्वजण ठाण म्हणून बसणार आहात का? आम्ही नक्कीच म्हणून बसणार. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावरून हलणारच नाहीये, घरी जाणारच नाहीये. आता उद्याच्या आम्ही आझाद मैदानावर सगळे पोहोचतोय. आम्ही इथं ठाम मांडून याच्यासाठी बसलोय, आमच्या मराठ्यांना आरक्षण हे दिलंच पाहिजे आणि आम्ही घेतल्याशिवाय तुम्ही उठणार नाही आणि ते आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचा नाही. आम्ही हिंगोली इथून आलेलो आहोत. सर्व हिंगोलीचे समाजसेवक ही आमचे पूर्ण आहेत, 3000 स्वयंसेवक आहेत आणि आम्ही जरांगे पाटलांसोबत पहिल्या सभेपासून आहोत आणि जोपर्यंत आरक्षणाचं काम होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जसं जरांगे पाटील त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडणार नाहीत तसे आम्ही सुद्धा शपथ घेतली की आम्ही सुद्धा आमच्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. आमचं सांगू इच्छित आहे की मराठ्याचा अंत पावणे मराठा स्वयंसल्य मराठा नाही का तपला ना तर सरकारला गाडून उठणार नाही. आणि आपली मागणी ही कायदेशीर आहे, आम्ही कुठलीही अशी अवांतर मागणी करत नाहोत. आरक्षण भेटल्याशिवाय घरी जाणार नाही. आम्ही कमीत कमी 300 माणसं टीम आहे आमची, 20 तारखेला आलेले आहे आम्ही. आरक्षण भेटेल तेव्हा घरी जाऊ. आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी मराठा बांधव दाखल झालेले आहेत. आपण आपल्या सोबोलासाठी काही कोल्हापूरचे देखील मराठा बांधव आहेत. काय सांगाल तुम्ही, कुठून दाखल झालात? कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहर, सकल मराठा समाज इचलकरंजी. तुम्ही आझाद मैदानावर जाण्यासंदर्भात ठाम आहात का? होय, आम्ही आझाद मैदानावर जाण्यासाठी ठाम आहोत. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आज आम्ही कोल्हापूरवरून लाखोच्या संख्येने आले आहोत.
आज तुम्हाला सांगायचं म्हणजे आज हा वाशीमध्ये तिरंगबाडाची सभा आहे, ती सभा आझाद मैदान म्हणजे भव्य दिन होणार आहे आणि त्यासोबत आम्ही ठाम आहोत. मराठ्यांना आरक्षण मिळायचे आम्ही मुंबईमधून हलणार नाही, मुंबईत सोडणार नाही, हे आमचं मराठा समाजाचा विचार आहे. आम्ही सर्व मराठी बांधव हे नाशिकवरून आलेलो आहोत आणि नाशिकवरून बाईकवर आलोय. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनामध्ये आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामधून सर्व मराठा बांधव आपल्याला या नवी मुंबई शहरामध्ये दाखल झालेले आहेत. थोड्या तीव्रामध्ये या मराठा बांधवांचं वादळ हे मुंबईच्या दिशेने कूच होऊ शकतं, कारण की मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती आंदोलन घेण्यासंदर्भात अजूनही ठाम आहेत. मराठा बांधव मोठ्या संख्येने घोषणाबाजी करत आहेत, आम्ही आमच्या घरचा बलका देखील ओलांडणार नाही जोपर्यंत आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत. त्यामुळे आपण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील काय नेमकी भूमिका मांडतात ते पाहणार आहोत. थोड्याच वेळामध्ये वाशीच्या शिवाजी चौकामध्ये ही सभा सुरू होईल. मात्र मी या ठिकाणी न्यूज आणि लोकलच्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की मोठ्या संख्येने टेम्पो असेल, ट्रक असतील, या माध्यमातून सर्व मराठा बांधव आपल्याला नवी मुंबईमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे तुषार, हे सगळे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले मराठा बांधव आहेत जे मनोज जरांगे यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत आणि मराठा आरक्षणासाठी ते देखील ठाम आहेत. आणि त्यामुळे हा जो मोर्चा आहे हा आझाद मैदानावर जाणार असल्याची भूमिका या सगळ्या मोर्चेकऱ्यांनी किंवा या मराठा बांधवांनी सुद्धा मांडलेली आहे. धन्यवाद तुषार, सविस्तर.